दादा दोन तीन दिवसाच्या बातम्या द्यायच्या असतील तर एकतर तुम्ही मला चहाला बोलवा नाही तर माझ्याकडे चहाला आहे. म्हणजे दोन तीन दिवस बातम्या आपल्या चालत राहतात. कार्यक्रम हा पुण्याकरता अत्यंत महत्वाचा आहे. अतिशय विस्तारित होत असलेल्या पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा जो काही त्रास या ठिकाणी सुरू झाला होता आणि बऱ्याच भागामध्ये मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची कमतरता ही जाणवत होती. अशातच जवळजवळ 14 लाख लोकसंख्येला पुरेल इतकं पाणी या भामा आसखेड योजनेच्या माध्यमातून पुण्यापर्यंत पोहोचलंय. आणि आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पुणेकरांना एक अत्यंत चांगली भेट पुणे महानगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी मिळते आहे. त्याबद्दल मी सन्माननीय महापौर आणि सर्व पदाधिकारी पक्षनेते नगरसेवक यांचं मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे पुणेकरांना या कार्यक्रमाची जेवढी उत्कंठा नव्हती त्यापेक्षा जास्त उत्कंठा आमच्या मीडियाला होती. 2 दिवसापासून 1 तारखेला अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस एका मंचावर येणार. आता मी एका मंचावर येणार म्हणजे काय कुस्ती करणार का गाणं म्हणणार हे समजायलाच वाव नाही. मला असं वाटतं दादा 2-3 दिवसाच्या बातम्या द्यायच्या असतील तर एकतर तुम्ही मला चहाला बोलवा नाही तर माझ्याकडे चहाला आहे. म्हणजे 2-3 दिवस बातम्या आपल्या चालत राहतात. पण मला असं वाटतं की महाराष्ट्रातली एक परंपरा आहे की विकासाची कामं असतील लोकहिताची कामं असतील शहरांची कामं असतील या संदर्भात सर्वांनी एकत्रितपणे पुढे जायचं असतं एकमेकाला सहकार्य करून पुढे जायचं असतं. आणि या योजनेमध्ये तर जसं दादांनी सांगितलं की अनेक लोकांनी त्याच्यामध्ये खूप प्रयत्न या ठिकाणी केला खूप मेहनत केली. आणि विशेषतः आपल्याला याची कल्पना आहे की शेती क्षेत्रावर जो काही लोकसंख्येचा भार आहे किंवा रोजगाराचा भार आहे तो सहन करण्याची क्षमता शेती क्षेत्राची नाही. त्यामुळे गेले 20-25 वर्ष सातत्याने कुठलंही सरकार असलं तरी शेती क्षेत्रावरचा रोजगाराचा भार कमी करून तो कसा उद्योगाकडे आणता येईल किंवा सेवा क्षेत्रात आणता येईल असा प्रयत्न चाललाय. आणि म्हणून हे शहरीकरण हे अपरिहार्य आहे. आपल्या सगळ्यांना हे लक्षात घेऊन ही शहरं कशी नीट मॅनेज होतील ती बकाल कशी होणार नाही विशेषतः तिथलं पिण्याचं पाणी असेल तिथलं सांडपाणी असेल तिथला कचरा व्यवस्थापन असेल या संदर्भात अविरत प्रयत्न हे आपल्याला करावे लागतील. आणि हे होत असताना मग अनेक वेळा थोडा वादही आपल्याला पाहायला मिळतो. कारण साहजिक ग्रामीण भागातल्या लोकांना असं वाटतं की आमचं सिंचनाचं पाणी हे पिण्याकरता घेऊन चालले आहेत आमच्या शेतीवर त्याचा परिणाम होतोय. शहरातल्या लोकांना वाटतं की पिण्याच्या पाण्याला पहिलं महत्व दिलं पाहिजे आणि असा एक वाद देखील आपल्याला होताना मिळतो. आणि म्हणून याच्यावर खरं म्हणजे उपाय म्हणून आपण गेल्या काळामध्ये हा प्रयत्न केला की सगळ्या शहरांनी मोठ्या प्रमाणात सांडपाण्यात जे आहे त्याचं ट्रीटमेंट केलं पाहिजे आणि आपली ती कॅपॅसिटी वाढवली पाहिजे. खरं म्हणजे पुणे शहराने देखील हा प्रयत्न केला पाहिजे आणि केलाच आहे. आपली जायकाची योजना असेल किंवा इतर एसटीपीच्या योजना असतील त्या योजना पूर्ण झाल्यानंतर आपल्याला ते अचीव करता येईल. पण शहरांनी आपण जे काही पाणी त्या ठिकाणी वापरतो आहे त्या पाण्यापैकी किमान 80% पाणी रिक्लेम केलं पाहिजे. म्हणजे केलं तर 100% पाहिजे पण 100% शक्य नाही आहे. 80-90% पाणी रिक्लेम केलं पाहिजे. आणि आपण मागच्या काळामध्ये एक निर्णय देखील केला होता की जेवढ्या MIDC आहे त्या MIDC ला त्याच्या 50 किलोमीटरच्या एरियामध्ये जर ट्रीटेड पाणी सांडपाणी उपलब्ध असेल तर ते त्यांना तेच विकत घ्यावं लागेल. त्यांना फ्रेश पाणी किंवा धरणातलं पाणी घेता येणार नाही. आणि त्याचे काही प्रयोग देखील सुरू झाले. काही महानगरपालिकांनी त्या संदर्भात चांगली कारवाई देखील केली. पुणे ही तर औद्योगिक नगरी आहे. पुण्याच्या आसपास खूप मोठ्या प्रमाणात उद्योग आहेत. त्यामुळे येत्या काळामध्ये ही ट्रीटमेंटची कॅपॅसिटी वाढवून आज उद्योगाला जे काही आपण धरणातलं पाणी देतो त्याच्याऐवजी ते सगळं ट्रीटेड पाणी जर आपण दिलं तर भविष्य काळामध्ये ते जे काही पाण्याची बचत होईल ते आपल्याला सिंचनाकरता वापरता येईल. आणि मग शहर आणि ग्रामीण असा जो काही एक संघर्ष थोडा आपल्याला पाहायला मिळतो तो संघर्ष देखील दूर होईल. आणि विशेषतः पाण्याचं जे नियोजन आहे म्हणजे आज आपण मागणी करतो ती बरोबरही आहे की बाबा आता हे पाणी मिळालं म्हणून ते पाणी कमी करू नका. पण कुठेतरी पाण्याचा ऑप्टिमम वापर हा देखील विचार आपल्याला करावा लागेल. कारण आपण अनेक वेळा पाणी ही इकॉनॉमिक कमोडिटी नाही असाच विचार करतो. हे खरं नाही आहे. पाणी ही इकॉनॉमिक कमोडिटीच आहे. ती जरी निसर्गाने दिलेली असली तरी त्याची किंमत आज आपल्याला लक्षात येते. ज्या प्रकारे अनेक ठिकाणी दुष्काळ पडतात आणि मग त्या दुष्काळानंतर जी परिस्थिती होते आणि म्हणून याचा योग्य वापर आज पुणे महानगरपालिकेने 24/7 सारखी योजना हातामध्ये घेतली आहे. ही योजना जर आपण वेगाने पुढे करू शकलो तर
आज जेवढं पाणी आपण वापरतोय त्यापेक्षा कमी पाण्यामध्ये आपल्याला सगळ्या लोकसंख्येला पाणी देता येईल. मी नागपूर महानगरपालिकेमध्ये आम्ही ज्यावेळेस 24/7 ची योजना पूर्ण केली तेव्हा असं लक्षात आलं की त्या योजनेच्या माध्यमातून जवळजवळ 70% भागामध्ये असं लक्षात आलं की जी काही वाढती लोकसंख्या त्या लोकसंख्येकरता अतिरिक्त पाण्याची आवश्यकता पडली नाही, आहे त्या पाण्यामध्येच त्यांना आपण जास्तीचं पाणी त्या ठिकाणी देऊ शकलो तर ही योजना देखील अतिशय चांगली वेगाने या ठिकाणी पूर्ण केली पाहिजे. पुणे एक अतिशय आधुनिक शहर आहे, एक स्मार्ट सिटी म्हणून ते डेव्हलप होत आहे. विशेषतः गेल्या काळामध्ये पुणे महानगरपालिकेचं अभिनंदन केलं पाहिजे की मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक बसेस या ठिकाणी घेऊन आणि आपलं स्मार्ट ट्रान्सपोर्टेशनचं काम देखील सुरू झालेलं आहे. मेट्रोचं काम त्याला देखील आता मोठ्या प्रमाणात ते काम पुढे चाललेलं आहे आणि अतिशय गतीने ते होईल असा मला विश्वास आहे. आता मागच्या काळात मी सुद्धा त्यात लक्ष घालत होतो, आता अजितदादा त्यात लक्ष घालत आहे, त्यामुळे मला विश्वास आहे की हे काम देखील वेगाने होईल. कारण पुण्यामध्ये प्रदूषण जर कमी करायचं असेल तर आपली इंटिग्रेटेड जी काही वाहतुकीची सिस्टीम आहे की ज्याच्यामध्ये मेट्रो असेल किंवा त्याच्यासोबत आपली इलेक्ट्रिक बसची सिस्टीम असेल आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला जे काही इंटिग्रेशन करायचं आहे, खरं म्हणजे त्या संदर्भात देखील अतिशय वेगानं काम आपल्याला करावं लागेल. कारण देशातलं एक अतिशय सस्टेनेबल शहर म्हणून पुणे शहर आपण या ठिकाणी स्थापित करू शकतोय. पुण्याची क्षमता आहे, देशातलं एक अतिशय उत्तम शहर पुणे आहे आणि ते पहिल्या क्रमांकाचं शहर होऊ शकतं, ती क्षमता पुण्यामध्ये आहे. आणि मला विश्वास आहे की या ठिकाणी बसलेले सगळे पदाधिकारी असतील, नगरसेवक असतील, राज्यकर्ते असतील किंवा आम्ही सगळे असू, आपण सगळे मिळून या पुणे शहराकरता अधिक चांगल्या प्रकारे कसं काम आपल्याला करता येईल त्याचा प्रयत्न आपण करू.